आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग येते पुण्याहून. पुण्यामध्ये श्रमिक संघात मोठी गर्दी झाली आहे. आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झालेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार बच्चू कडू या ठिकाणी दाखल झालेत. वास्तव कट्टा आणि अहम फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी वादावादीचा प्रसंग घडलाय. पुणे श्रमिक संघाच्या बाहेर ही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि इथं वादावादीचे प्रसंग झालेत. आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार बच्चू कडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वास्तव कट्टा आणि अरहम फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे इथं विद्यार्थी आणि आयोजक यांच्यामध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडलेला आहे. पुण्याहून महत्त्वाची बातमी येते. वास्तव कट्टा आणि अरहम फाउंडेशनचा हा कार्यक्रम होता. या ठिकाणी मोठी गर्दी झाली पुणे श्रमिक संघामध्ये आणि त्यानंतर बाचाबाचीचे प्रसंग झाले. यावेळी आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार बच्चू कडू देखील दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी रुपेश होले आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेश, नेमका काय कार्यक्रम होता आणि हा बाचाबाचीचा प्रसंग का घडलाय? मरहम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांनी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतलेला होता. एम पी एस सी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी त्यांनी शासनातले काही आमदार जे आहेत त्यांना आमंत्रण दिलेलं होतं. याच्यामध्ये बच्चू कडू असतील, गोपीचंद पडळकर असतील, अभिमन्यू पवार असतील किंवा बच्चू कडू असतील, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाच्या जो कार्यक्रम आहे हा तो वरती हॉलमध्ये आहे. मात्र काही कार्यकर्त्या काही विद्यार्थ्यांना एम पी एस सीच्या या ठिकाणाहून सोडलं जात नाही आहे. काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. मला सांगा नेमका वरती काय कार्यक्रम चालू आहे आणि तुम्हाला का सोडलं? एम पी सीचं काय जे प्रश्न आहेत, एम पी सीचं जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी विद्यार्थी आले आहेत आणि स्पेसिफिक लोकांना जिथे प्रवेश दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रवेश नसल्यामुळे आम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी संधी भेटणार नाही किंवा काय नाही. तर मी आमच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितो की बाबा गेले 5 वर्ष झालं आम्ही जेडपीचं फॉर्म भरून ठेवलं होतं. मी 6,000 रुपये एक फॉर्म फी भरलेली होती. असे 12 लाख पोरांनी फॉर्म फी भरलेले आहेत. 12 लाख पोरांनी फॉर्म फी असे 35 ते 36. आणि तुम्हाला त्या कार्यक्रमाला सोडण्यात आले? आजचा कार्यक्रम काय होता तुम्हाला कशासाठी? हीच की एम पी सीच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही प्रश्न मांडा बाबा, आम्ही प्रश्न ते सरकार दरबारी मांडतो. पण आता तुम्ही तर बघता हे म्हणजे इतकं राजकीय स्टंटबाजी आणि क्लासचालकांचं नियोजन आहे. तुम्हाला खरं सांगतो हा आणि क्लासचालकांनी मुद्दा म्हणून सिलेबस बदला किंवा हे करा काय गरज नाही. सिलेबस हाय तोच राहू द्या. काय सिलेबस हाय तोच राहू द्या. एकंदर जर पाहायला गेलं तर जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सिलेबस तोच राहू द्या, आमच्या आधी प्रश्न सोडवा नंतर असे कार्यक्रम घ्या असं हे कार्यकर्ते म्हणतात. नेमकं तुझं काय मत आहे तुम्हाला कार्यक्रमाला सोडण्यात आलेलं? माझं मत हेच आहे की आता जे आम्ही मागण्या आमच्या मांडण्यासाठी आलोय त्या मांडण्या कुणापाशी मांडणार? आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलात पण विद्यार्थीच नाहीत तिथे कार्यक्रमात, तर तुम्ही अडचणी कुणाला जाणून घेणार आहे? सभागार गच नाही भरलं, फक्त त्यांचं ते क्लास किंवा काय ते त्यांचे काय असेल त्यांनी ते सगळे मॅनेज केलेलं आहे. आणि जे प्रश्न खरंच प्रश्न विद्यार्थी विचारणार होते त्यांना आवर्जून बाहेर ढकललं गेलेलं आहे आणि फक्त त्यांच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय स्टंटबाईसाठी त्यांनी फक्त वरती कार्यक्रम चालू आहे. दादा, एम पी एस सीचा कार्यक्रम वरती आहे, त्यांच्या समस्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात, तुम्हाला कार्यक्रमाला सोडलंय का? आम्हाला कार्यक्रमाला म्हणजे आत्ता हॉल भरलेला असं बाहेरून सांगतायत. वस्तुस्थिती काय आम्ही स्वतः जाऊन बघितलेली नाही, परंतु या ठिकाणी जी भरती होणार आहे एम पी एस सीची असो किंवा सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, कुठली जी भरती असेल ती पारदर्शकप्रमाणे व्हावं ही आमची प्रथमता मागणी आहे. आणि भरती प्रक्रियामध्ये जो भ्रष्टाचार झालेला, मागची आरोग्य विभाग असेल, शिक्षक भरती असेल, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, तो भ्रष्टाचार कुठंतरी संपला पाहिजे. सर्वसामान्य पोरांचे ग्रामीण भागातल्या पोरांचा रिझल्ट आला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून भरती प्रक्रिया ही पारदर्शक राहावी अशी सर्वप्रथम आमच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. स्वतः आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं मत एवढंच आहे की जी भरती प्रक्रिया आहे किंवा या भरती प्रक्रियेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे ते मुद्दे कुठंतरी विद्यार्थ्यांचे सोडवणं गरजेचं आहे. मात्र ज्या कारणासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते कारण साध्य होताना पाहायला मिळत नाही. कारण या सत्ताधारी आमदार जे आहेत याच्यामधले त्यांच्याकडे शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडावेत यासाठी हा कार्यक्रम वास्तव कट्टा असेल किंवा महर्म फाउंडेशन असेल यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता. ते मात्र या कार्यक्रम
कार्यक्रमाला राजकीय कार्यकर्ते देखील उपस्थित आहे, कुठेतरी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या गेटवरच अडवलं जात आहे असं या विद्यार्थ्यांचं मत आहे। एकंदर जर पाहिला पाहिलं तर गेल्या काही वेळापासून हाच राडा या श्रमिक पत्रकार भवनाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतो। स्वाती, धन्यवाद रुपेश या सविस्तर माहितीबद्दल। तर या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना सोडलेल्या नाहीये, त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला।